सध्या कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या वाढत्या काळामध्ये कुठेतरी स्वतःची काळजी म्हणून रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून सर्वत्र लसीकरण हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु दापोली गावामध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आलेले असले तरी तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथले लसीकरण थांबलेले आहे. त्यामुळे दापोली गावचे सर्व सरपंच असो माजी सरपंच असो सर्व ग्रामस्थ असो यांच्याकडून आमदारांना आज पत्र व्यवहार करण्यात आलेलं आहे आणि या पत्राद्वारे लवकरात लवकर या लसीकरण केंद्राला डॉक्टर उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या गावातील नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे अशी मागणी तिथल्या लोकांनी केलेली आहे. या संदर्भात पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे यांनी आज आमच्या दिशानिश सोबत संवाद साधला. मॅम तुमचं नाव? मी सौरेखा दिनेश म्हात्रे पंचायत समिती सदस्य. आज आमच्या इथे आता उपकेंद्र बऱ्याच दिवस काम सुरळीत नव्हतं परंतु आता ते झालेलं आहे. त्याचं ओपनिंग पण झालेलं आहे परंतु आम्हाला तिथे आता आपण आताचा काळ बघितला तर हा कोरोनाचा काळ आहे आणि ह्या काळामध्ये लवकरात लवकर जिथे आपल्याला गाव सुरक्षित करता येईल हेच आमचा प्रयत्न आहे आणि यासाठी आमचं सर्व ग्रामस्थ सरपंच सर्व माजी आजी सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत आणि हे आता ओपनिंग झालेले आहे तर आमची अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर तिथे लसीकरण सुरुवात करण्यात यावी. यासाठी आम्ही DHNC पण मागणी केली परंतु डॉक्टर अवेलेबल नसल्या कारणाने आम्हाला तिथे लगेच तातडीने लसीकरण स्टार्ट करता येत नाही. त्यासाठी आमची मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला तिथे डॉक्टर अवेलेबल करून द्यावे जेणेकरून गावातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण होऊन आमचा जो गाव आहे गाव आम्हाला सुरक्षित ठेवायचा आहे. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.